घराचं वैभव वाढवणारं नाव शिवशाही फर्निचर। आमच्याकडे नाविन्यपूर्ण डिझाईनचे बेड, ब्रँडेड कंपनीच्या गाद्या, विविध प्रकारचे सोफा सेट, लग्नाचा संपूर्ण रूपवत आता अल्पदरात फक्त शिवशाही फर्निचर मध्येच। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूरचा आर्थिक कणा म्हणून श्री विठ्ठल साखर कारखान्याची ओळख आहे, परंतु हा आर्थिक कणा मागील काही वर्षांमध्ये मोडकळीस आल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते। मागील वर्षी हा कारखाना बंद पडला होता, त्यामुळे अनेकांची देणी तशीच राहिली होती। मात्र स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी अथक परिश्रम घेऊन हा कारखाना पुन्हा सुरू केला, परंतु या कालावधीमध्ये स्वर्गीय आमदार भारतनानांचे निधन झाले आणि पुन्हा हा कारखाना अडचणीत आला। मात्र दस्तुरखुद्द पवार परिवारानेच या कारखान्यामध्ये लक्ष घातले आणि कारखाना पुन्हा सुरू करून भगीरथ भालके यांची चेअरमनपदी निवड केली। या निवडीवेळेस युवराजदादा पाटील यांनी भगीरथ भालके यांना विरोध केला होता। त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी निवडीवरून हा विरोध उघड झाला आणि पंढरपुरातील राष्ट्रवादीमधील ही दुपळी एकमेकांना विरोध करून पक्षाला बदनाम करू लागली आणि युवराजदादा पाटील यांनी आता कारखान्याच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत सभासद देणी, वाहतूकदारांची देणी आणि कामगारांची देणी या विषयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भगीरथ भालके यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू केल्याचे प्रथमदर्शनी दिसते। वास्तविक युवराजदादा पाटील हे मागील अनेक वर्षापासून संचालक आहेत, मग ही तक्रार आत्ताच का? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे। खरे पाहिले तर कारखान्याची देणी हे आजची नाहीत, कामगारांची देणी ही मागील 2 वर्षापासून थकलेत, तर वाहतूकदारांची देणी ही सुद्धा थकलेलीच होती। त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP रक्कम देखील थकलेली होती, त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यावर शेतकऱ्यांनी ऊसच घातला नाही हे खरं आहे। आता युवराजदादा पाटील यांनी साखर आयुक्ताकडे सभासद, वाहतूकदार आणि कामगारांच्या वेतनाबद्दल लेखी तक्रार दाखल केली आणि सभासद, वाहतूकदार आणि कामगारांच्या प्रश्नासाठी यलगार पुकारला। वास्तविक ही समस्या सभासद, वाहतूकदार आणि कामगारांना मागील अनेक वर्षापासून भेडसावत होती, त्यावेळी कधीच त्यांनी आवाज उठवला नाही, मग आत्ताच का? असा सवाल देखील जनतेतून विचारला जातो आहे। पण या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे की हा उठारेटा केवळ कारखान्याच्या सत्तेसाठी आणि केवळ भगीरथ भालके यांना विरोध म्हणून आहे। त्याच उलट अमरजीत पाटील हे देखील कैलासवासी आमदार औदुंबरअण्णा पाटील यांचेच नातू असून यांनी मागील अनेक वर्षापासून कारखान्यावरचा लढा सुरू ठेवला आहे आणि खऱ्या अर्थाने अमरजीत पाटील हे कारखान्याच्या चुकीच्या कामकाजाबद्दल लढत आहेत। त्यामुळे युवराजदादा पाटील यांनी केलेली तक्रार ही केवळ अंतर्गत दुपळीवरूनच केलेली दिसते। जर यांना खऱ्या अर्थाने तक्रार करायची होती तर स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे असताना त्यांच्यासमोर का केली नाही, असा सवाल देखील सध्या जनतेसमोर उभारतो आहे।